रसिकांनो, आज इंदिराजींविषयी काही आठवणी आपणास सांगायच्या आहेत. आमच्या पिढीच्या बालपणावर कसेही असो, इंदिराजींचा प्रचंड प्रभाव होता. अनेक कारणाने हा प्रभाव बरेच वर्ष राहिला हे खरे. माझा जन्म 1968 75 साली आणीबाणी लागली व 77 संपली, म्हणजे मी 9 वर्षाचा असताना आणीबाणी संपुष्टात आली व निवडणुका जाहीर झाल्या. त्या प्रचार कार्यासाठी मुंबईतील सायन येथे षण्मुखानंद सभागृहात इंदिराजी येणार असल्याचे बाबांना कळाले. त्यावेळेला बाबा सायन टपाल कचरीत होते. बाबा म्हणाले, चल आपण इंदिराबाईंना भेटायला जाऊ. मला काही कळाले नाही. मी तयार होऊन बाबांसोबत षण्मुखानंद जवळ गेलो तर कार्यक्रम संपून इंदिराजी परत निघत आहेत हे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे आम्ही रस्त्याच्या कडेला त्यांची वाट पाहत थांबलो. तेव्हा सुरक्षा व्यवस्था आजच्यासारखी कडक नव्हती. थोड्या वेळाने इंदिराजी एका उघड्या कारमधून सर्वांना हात हलवत हलवत हळूहळू बाहेर पडल्या व आमच्या समोरून आम्हाला हात दाखवून पुढे निघून गेल्या. अशा प्रकारे काही फुटावरून त्या प्रचंड धाडसी बाईंचे दर्शन मला झाले. माझ्या मते आज जे मॅडमचे प्रचंड अनावश्यक पीक आले आहे, त्या मॅडम शब्दाला साजेसे केवळ त्यांचेच कणखर व्यक्तिमत्व होते. माझे बाबा जनसंघाचे, पण त्यांची इंदिराजींवर विरोधी भक्ती होती. सतत बाई बाई चालत असे. दूरचित्रवाणीचे महत्त्व ओळखून इंदिराजींनी घरोघरी टीव्ही आणला. तसा तो आमच्याही घरी आला. नवीन नवीन सर्वच कार्यक्रम पाहण्याची खूप हौस. 1983 साली विज्ञान भवन नवी दिल्ली येथे गुटनिरपेक्ष देशांची शिखर परिषद खूप गाजलेली घटना आहे. अनेक देशांचे प्रमुख आले होते. क्युबाचे राष्ट्रप्रमुख फिडेल क्रिस्टो उपस्थित राहणार होते. त्यांचे व इंदिराजींचे खूप सलोख्याचे संबंध होते असे तेव्हाचे वृत्तपत्र सांगत होती. त्यामुळे उत्सुकता होती. दूरदर्शनवर हा कार्यक्रम आम्ही पाहत होतो. सर्वजण भाषण संपल्यावर एकमेकांना भेटत आलिंगन देत माझी उत्सुकता अजून चाळवली. म्हटलं, आता फिडेल क्रिस्टो इंदिराजींना कसे भेटतात ते पाहू. त्यांनीही प्रथेप्रमाणे आलिंगनच दिले. असो, दुसरी आठवण भारताचा अंतराळवीर राकेश शर्मा याची. राकेश शर्मा प्रथमच रशियाच्या उपग्रहातून अंतराळात गेला असताना इंदिराजींनी त्यांच्याशी संपर्क करून विचारले, हिंदुस्तान वहां से कैसा दिखता है? त्याने बाणेदारपणे उत्तर दिले, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. या उत्तराने इंदिराजी खूपच आनंदित झाल्या. बांगलादेश मुक्ती संग्राम अतिशय गाजला तो इंदिराजींच्या कणखरपणामुळे. हाच कणखरपणा त्यांचा त्यांच्या जीवाशी आला तो अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या कारवाई प्रसंगी. त्यांच्या खाजगी सुरक्षा रक्षकांमधून शीख सैनिक वगळा या सूचनेकडे त्यांनी दुर्लक्ष केले आणि शेवटी त्यांनीच त्यांचा जीव घेतला. प्रियदर्शनी इंदिराजींचा शेवट अशा प्रकारे अतिशय दुःखद झाला. त्या अतिशय लोकप्रियही होत्या हे सत्य आहे. त्यांच्या इंदिरा काँग्रेसची निशाणी हाताचा पंजा खूप गाजली. जसे मनुष्याचे जीवन हाताच्या पंजाने अधुरे आहे, तसेच त्या काळी सर्वसामान्यांच्या जीवनात इंदिराजी आल्या होत्या. आजच्या तुलनेत केवळ 1% माध्यमे तेव्हा अस्तित्वात होती. घटना अशी सांगितली जाते, एका प्रसिद्ध साधूने त्यांना आशीर्वाद म्हणून खून करून हाताचा पंजा उचलला. इंदिराजी ते ओळखून त्यांनी पंजा ही निशाणी कायम ठेवली. अनेक समजदार जाणते त्या पंजा या निशाणीने भारावून गेले. कवी मनाचे राजकारणी अटलजींनी कमळाचे महत्त्व सर्वांना सांगितले. चाणाक्ष चतुर पवार साहेबांनी घड्याळ बांधले तर बाळासाहेबांनी धनुष्यबाण उचलले. या सर्वांना पंजा ही निशाणी पुरून उरते आहे. पुढे प्रसिद्ध लेखक कमलेश्वर यांनी इंदिराजींच्या जीवनावर आंधी चित्रपट काढला. या धाडसाचेही खूप कौतुक केले गेले.
कमलेश्वर स्वर्गीय असं अक्का शिकत असताना तिच्या मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये आले होते. त्या आंधी चित्रपटातील गुलजारची गाणी खूप लोकप्रिय आहेत. त्या निमित्तानेही मला इंदिराजींच्या आठवणी येत असतात. एक महत्त्वाची आठवण अशी की 70-80 दशकात मुंबईला तुरळक हेलिकॉप्टर येत. जी येत त्यात इंदिरा गांधी असण्याची शक्यता जास्त असायची आणि वर्तमानपत्रात त्यांच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या बातम्या येत. त्यामुळे हेलिकॉप्टर दिसताच लहान मोठे इंदिरा गांधी चालली असे म्हणत बोलत आणि लहान मुले तर मोठमोठ्याने ओरडत. आज 2023 हेलिकॉप्टर दुर्मिळ राहिलेले नाही, तरी ते आकाशात दिसताच पहिले नाव इंदिराजींचेच आठवते हे विशेष. एप्रिल 2022 अलाहाबादला जाणे झाले, तेव्हा मोतीलाल नेहरू यांचे वडिलोपार्जित घर स्वराज भवन पाहण्यात आले. तिथेच 19 नोव्हेंबर 1917 इंदिराजींचा जन्म झाला. कमला नेहरू यांची खुली आज अर्थातच उत्तम ठेवली आहे. त्या श्री शारदा देवी श्री रामकृष्ण यांच्या भक्त होत्या. त्यांची छायाचित्रे त्यांच्या टेबलावर ठेवलेली होती. स्वराज भवनचा परिसर खूप मोठा आहे. इंदिराजींचा तिथेच फिरोज गांधींसोबत विवाह झाला होता. अशा अनेक प्रकारांनी इंदिराजी मला भेटल्या व पुढेही भेटत राहतील. धन्यवाद आणि नमस्कार.